राजधानी रॉयलिया यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदार संघातील सन 1951 एक ते 2019 पर्यंतचे निवडून आलेले आमदार कोण आहेत मुंबई हे राज्य अस्तित्वात असताना वाई विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार 1951 एक साली दादासाहेब जगताप हे शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली दादासाहेब जगताप हे दुसऱ्यांदा शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे पासष्ट साली वाई तालुक्याचे पहिले आमदार हे दादासाहेब जगताप हे काँग्रेस पक्षाकडून सत्तावीस हजार चारशे छप्पन्न मते मिळवून बाळासाहेब देशमुख यांचा पराभव केला एकोणीसशे सदुसष्ट साली प्रतापराव भोसले हे काँग्रेस पक्षाकडून तेहतीस हजार एकशे सहा मते मिळवून विजयी झाले त्यांच्या विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे डी के जगताप यांना साठ हजार नऊशे अठरा मते मिळाली एकोणीसशे बहात्तर साली प्रतापराव भोसले हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बेचाळीस हजार एकशे पंचवीस मते मिळवून विजयी झाले त्यांच्या विरुद्ध जनता पक्षाचे अरविंद पोरे यांना दोन हजार आठशे चाळीस मते मिळवता आली एकोणीसशे अष्टयाहत्तर साली प्रतापराव भोसले हे काँग्रेसच्या तिकिटावर सदोतीस हजार आठशे नव्याण्णव मते मिळवून विजी झाले त्यांच्याविरुद्ध जे एन पी पक्षाचे बुवासाहेब जगताप यांना पंधरा हजार नऊशे नव्वद मते मिळवता आली एकोणीसशे ऐंशी साली प्रतापराव भोसले हे चौथ्यांदा आमदार झाले काँग्रेस यू या पक्षाकडून त्यांना बेचाळीस हजार चारशे अडोतीस मते मिळाली त्यांच्या विरुद्ध काँग्रेस आयचे मदनराव पिसाळ यांना अठरा हजार नऊशे चौदा मते मिळाली एकोणीसशे पंच या ऐंशी साली काँग्रेस पक्षाकडून मदनराव पिसाळ हे अडोतीस हजार चौऱ्याहत्तर मते मिळवून विजी झाले त्यांच्या विरुद्ध अरविंद चव्हाण अपक्ष यांना सदोतीस हजार एकतीस मते मिळाली एकोणीसशे नव्वद साली मदनराव पिसाळ यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून छत्तीस हजार सहाशे ऐंशी मते मिळवून निवडून आले त्यांच्या विरुद्ध लक्ष्मणराव पाटील अपक्ष यांना एकवीस हजार सातशे तेरा मते मिळवता आली एकोणीसशे पंच्याण्णव साली मदनराव पिसाळ हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवून एकावन्न एक हजार सातशे एक मते मिळवून विजयी झालेत यांचे विरुद्ध मदनराव भोसले अपक्ष यांना एक्केचाळीस हजार एकशे तीन मते मिळवता आली एकोणीसशे नव्याण्णव साली मदनराव पिसाळ हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून त्रेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी मते घेऊन विजयी झाले त्यांच्या विरुद्ध मदनराव भोसले अपक्ष यांना एक्केचाळीस मते मिळाली दोन हजार चार साली मदनराव भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवून अडुसष्ट हजार सहाशे साठ मते मिळवत विजय मिळवला त्यांचे विरुद्ध मकरंद आबा पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून पन्नास हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळवता आली दोन हजार नऊ साली अपक्ष उमेदवार मकरंद आबा पाटील हे ऐंशी हजार आठशे सत्याऐंशी मते घेत विजयी झाले त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे मदनराव भोसले यांना एकोणसाठ हजार बासष्ट मते घेता आले दोन हजार चौदा साली मकरंद आबा पाटील राष्ट्रवादी पक्षाकडून एक लाख एक हजार दोनशे अठरा मते घेत विजय झाले त्यांचे विरुद्ध काँग्रेसचे मदनराव भोसले यांना बासष्ट मते मिळवता आली दोन हजार एकोणीस साली मकरंद आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक लाख तीस हजार चारशे स्याऐंशी मते घेत विजय झाले त्यांचे विरुद्ध मदन भोसले बीजेपी यांना याऐंशी हजार आठशे एकोणचाळीस मते मिळाली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद